आणि त्यावेळी संपला काय असणार आहे नुकसान असणार आहे कारण प्रभूच्या समोर ज्यावेळेस आपण जाऊ आणि ज्यावेळेस आपला न्याय होणार आहे त्या क्षणाला आपण देवाच्या समोर थांबू शकणार नाही. सो ऑलवेज थिंक ऑफ दिस थिंग्स व्हेन गॉड विल जज मी अबाउट दिस डिसिजन हाउ ही विल रिवॉर्ड मी और ही विल पनिश मी. आणि म्हणून ज्यावेळेस मी देवाच्या समोर जाईल आणि माझ्या प्रत्येक निर्णयाविषयी ज्यावेळेस प्रभू माझा न्याय करेल तर त्यावेळेस मला तो शाबासकी देईल मला प्रतिफळ देईल तर त्या ठिकाणी तो मला रागवेल हे मला ह्याचा मला विचार करायचा आहे. सो नाउ थर्ड टेस्ट अबाउट व्हाई टेकिंग डिसिजन आणि तिसरी जी परीक्षा तिसरं परीक्षण जे आपल्याला करायचं आहे निर्णय घेताना. सो इट इज काइंड ऑफ सर्वे टेस्ट आणि हा एक सर्वेक्षण परीक्षण आहे. सो व्हाट इफ एवरीवन फॉलोड माय एग्जांपल आणि काय होईल की जर सर्वांनी माझं आपल्याला हे निर्णय घेताना विचार करायचा आहे की जर हा निर्णय मी घेतला तर मग आणि मला जर दुसऱ्यांनी जर माझ्या मला फॉलो केलं किंवा माझ्यासाठी निर्णय घेतले तर त्याचा परिणाम काय होईल. माझा निर्णय जो आहे हा दुसऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल का. मी जो निर्णय घेत आहे त्याचा जो परिणाम होत आहे दुसऱ्या लोकांना मदत होईल का की चांगला निर्णय घेण्यासाठी का माझ्याकडे बघून ते प्रभूच नको देवाचं घर नको बघितलं आम्ही प्रार्थना करणारे काय असत. यू अंडरस्टँड व्हॉट आय वॉन्ट टू से. समजलं काय तुम्हाला काय म्हणत आहे. सो प्लीज रीड 1 Timothy 4:12. आत्मिक पुत्र आहे. And so he is instructing him as his leader, as his mentor, that what type of decisions he should take in his life. आणि म्हणून त्याचा जो एक पुढारी त्याचा आत्मिक पिता या नात्याने पॉल जो आहे तिमोथ्याला कसे आत्मिक निर्णय घ्यायचे त्याच्याविषयी त्याला मार्गदर्शन करत आहे. Youth and youngsters, they always need guidance while taking the decision. आणि जे तरुण असतात त्यांना नेहमी निर्णय घेत असताना मार्गदर्शनाची गरज असते. Because they don't have much experience in life. कारण त्यांना जीवनामध्ये जास्त अनुभव नसतो. So that as their spiritual father, mother, parent or their mentors or their leaders, we should always guide them in right things and godly things. आणि म्हणून त्याचे पुढारी त्याचे तरुणाचे पुढारी नात्याने त्यांचे आत्मिक माता पिता या नात्याने आपल्याला आपलं कार्य आहे काम आहे की त्यांना नेहमी त्यांच्या प्रत्येक निर्णयावर त्यांना मार्गदर्शन करायचं त्यांना योग्य निर्णय घेण्यासाठी सहाय्य. What outside world does about it? आणि जगातले लोक काय करतात यानो. They gather the power of youth. आणि जगातले लोक काय करतात ते सर्व तरुणांना एकत्र करतात तरुणांची शक्ती एकत्र करतात. They influence their thoughts. आणि त्यांच्या तरुणांच्या ज्या मनाला मानसिकते जे सायकोलॉजी असते त्यांच्या भावनांची ते खेळतात. And then they use their power, time and everything for their own purpose and benefit. आणि ते तरुणांना एकत्र घेतात त्यांना थोडस भगवतात आणि त्यांच्या फायद्यासाठी त्यांच्या स्वार्थासाठी तरुणांची जी शक्ती असते किंवा तरुणांचा जे जोश असतो आवेश असतो त्यांच्या फायद्यासाठी ते वापरतात. In wrong way and wrong manner always. आणि चुकीच्या गोष्टींसाठी चुकीच्या विषयासाठी चुकीच्या उद्देशामुळे चुकीच्या उद्देशांसाठी त्या गोष्टी वापरतात. And when they get new batch of youth then they throw away the old ones. आणि ज्यावेळेस एक जुनी ज्यावेळेस पिढी संपते त्यांची शक्ती संपते त्यावेळेस त्यांना बाहेर काढून नवीन तरुणांचा ते उपयोग करतात. And this way the world uses them or sometimes second uses youth. आणि अशा प्रकारे तरुणांना जगातले लोक वापरतात किंवा सैतान त्यांचा उपयोग करून घेत असतो. Youths are assets in the house of the Lord as well in your families. आणि परंतु तरुण जे आहेत ते मंडळीमध्ये एक संपत्ती प्रमाणे आहेत आणि आपल्या कुटुंबामध्ये पण एक संपत्ती प्रमाणे आहेत. So if what if your family if you have any young person young lady young fellow आणि जर आपल्या घरामध्ये जर तुमच्या घरामध्ये कोणी तरुण तरुणी असतील always guide them in godly manner आणि म्हणून नेहमी खात्री करा की तुम्ही त्यांना तुमच्या तरुण तरुणींना देवाच्या मार्गामध्ये त्यांना मार्गदर्शन करत आहे वचनाप्रमाणे मार्गदर्शन करत आहे. Channelize their thoughts their power and their time in godly ways आणि त्यांची जी शक्ती आहे त्यांचं जे तारुण्य आहे त्यांचा जो आवेश आहे तो देवाच्या कार्यासाठी देवाच्या मार्गामध्ये त्यांना तुम्ही मार्गदर्शन करून की खात्री करा की ते गोष्ट देवाच्या गौरवासाठी वापरण्यात येते. Don't ever try to manipulate them don't ever try to play with their lives आणि कधी त्यांच्या जीवनाविषयी खेळू नका किंवा त्यांना चुकीचं मार्गदर्शन तुम्ही करू नका. बिकॉज अदरवाइज यू हॅव टू गिव्ह व्हॉट एव्हर यू हॅव डन यू हॅव टू बी आन्सरेबल इन फ्रंट ऑफ गॉड. आणि जर तुम्ही तसं केलं तर नेहमी आपल्याला काय देवाच्या समोर आपल्याला प्रत्येक गोष्टीचा जाब द्यायचा आहे हिशोब द्यायचा आहे. आय एम हॅपी मेनी
over here. आणि आनंद वाटतो की खूप सारे तरुण तरुणी आज आहेत. So whenever you are taking decisions in your lives. आणि यावेळी तुम्ही निर्णय घेता तुमच्या जीवनामध्ये. Always keep God first in your life. नेहमी परमेश्वरला आपल्या जीवनामध्ये प्रथम स्थान. Look unto him and you will get the power. आणि त्याच्याकडे तुम्ही पहा आणि तुम्हाला शक्ती आणि सामर्थ्य मिळेल. Surrender your lives to him, he will use you mightily. हालेलुया. आपलं जीवन तरुण तरुणींनो सर्वांनी आपलं जीवन प्रभू येशूला समर्पित करा म्हणजे तो तुमचा उपयोग करेल. So we should always take servitus. Can someone please read 1 Timothy 4:12? आणि पुन्हा एकदा वाचूया 1 Timothy 4:12. कोणी तुझ्या तारुण्याला तुच्छ मानू नये. Yes. तर भाषण वर्तन प्रीती विश्वास व शुद्धता या विषयी विश्वास ठेवणाऱ्यांचा कित्ता हो. Yes. Let no man despise thy youth. Yes. But be thou an example of the believers in word, in conversation, in charity, in spirit, in faith, in purity. Yes, he has mentioned about 6 things over there. आणि 6 गोष्टी त्याने इथे उल्लेख केला. I will not go in detail about it. त्याचा आपण एक एक करून पाहणार नाही. But after going home, kindly read those verses again. परंतु घरी जाऊन तुम्ही हे वचन पुन्हा वाचू शकता. And meditate on the things on which things we should be guide other people or we should outstand. आणि घरी जाऊन हा विचार करा की परमेश्वराच्या वचनामध्ये काय लिहिलेलं आहे आणि कशा प्रकारे मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे. How I should live my lifestyle so others will follow me and worship the Lord. आणि कसं काय वचनामध्ये लिहिलेलं आहे की मी कसं जीवन जगलं पाहिजे की जेणेकरून इतरांसाठी मी मार्गदर्शन ठरेल. It's not only about you, it's for everyone. आणि फक्त ते तरुणांसाठीच नाही तर ते सर्वांसाठी आहे. They that trust upon the Lord, they all are youths. आणि ज्यांनी प्रभू येशूवर विश्वास ठेवलेला आहे ते सर्व तरुण तरुणी आहेत. So you all are youngsters over here. हालेलुया. त्यामुळे आपण सगळे प्रभू येशूवर विश्वास ठेवणारे आहोत. Yes. हालेलुया. एवढे प्रभू येशूवर विश्वास ठेवणारे आहेत ते सर्व तरुण तरुणी आहेत. हालेलुया. हालेलुया. इंडियाची प्रेज द लॉर्ड. Aji is very happy. We all are happy, right? Yes. Praise the Lord. Whenever you look at her, she is always enthusiastic about the things and she is very curious to do things more than youth, you know. आणि इंद्राजी नेहमी परमेश्वराविषयी आवेशी असतात आणि तरुणांपेक्षा जास्त आवेश त्यांच्यामध्ये आता पण आहे आणि आवेश असा उत्साही असा प्रभूसाठी काही करण्यासाठी. Because she trusts in the Lord and her strength comes from the Almighty. Amen. कारण प्रभूवर ते विश्वास ठेवतात आणि देवापासून त्यांना शक्ती आणि सामर्थ्य प्राप्त होतं. Amen. It's for each and every person, all my mothers and my fathers in the Lord. आणि जे पण माझे प्रभूमध्ये जे माता आणि पिता आहेत who are present here आणि जे आणि उपस्थित आहेत. You might be old as per the world's record or as per your age considered in this world. जगाच्या हिशोबाने जगाच्या याच्याप्रमाणे जर आपण कदाचित तुम्ही वयस्कर असाल वयोमान असाल. Oh, but you are youth. Amen. परंतु तुम्ही सुद्धा तरुण आहात. You are the useful vessel the hands of the Lord. Hallelujah. तुम्ही एका तरुण हत्याराप्रमाणे उपयोगाच्या पात्राप्रमाणे परमेश्वराच्या हातामध्ये आहात. Hallelujah. Praise the Lord. Because your strength comes from the Almighty God. Hallelujah. कारण आपली शक्ती सामर्थ्य जे आहे आपला जो उत्साह आहे तो परमेश्वरापासून आपल्याला प्राप्त होतो. So this verse is for everyone. आणि हे जे वचन आहे हे सर्वांसाठी आहे. So in what 6 things we should always guide others or people should look from our lives. आणि कोणत्या अशा 6 गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे ज्या जगासाठी माझ्याकडून एक मार्गदर्शन म्हणून किंवा जगाला माझ्याकडून ज्या लोक पाहतील त्या 6 गोष्टी लोकांना एक शिकण्यासारखं मिळते. पॉल इज ऍडवाइजिंग टिमोथी अबाउट इट. आणि पॉल या ठिकाणी टिमोथीला सांगत आहे. सो व्हाइल टेकिंग डिसिजन टेक दैट सर्वे डू आई फिट इन दिस लिस्ट माय डिसिजन फिट्स इन दिस लिस्ट. ज्यावेळेस तुम्ही निर्णय घेता त्यावेळेस तुम्ही ही जी लिस्ट आहे या 6 गोष्टी तपासा की माझा निर्णय जो आहे या 6 गोष्टी प्रमाणे आहे का. व्हॉट इफ अदर पीपल फॉलो माय एक्झाम्पल डू आय आउटस्टँड दिस थिंग्स इन माय डिसिजन मेकिंग फ्रॉम माय लाईफ. आणि जर दुसऱ्यांनी माझे निर्णय मला जर मार्गदर्शन म्हणून घेतलं किंवा माझे निर्णय जर फॉलो केले माझ्यासारखे निर्णय घेतले तर त्यांच्यासाठी हे माझे जे निर्णय आहेत माझं जे जीवन आहे ते आशीर्वादित होणार आहे का याच्याविषयी आपण पाहणार आहोत. नाउ फोर्थ पॉइंट व्हाइल टेकिंग एनी डिसिजन. आणि चौथा जो मुद्दा आहे जे कुठले निर्णय घेतात त्याचा आपण विचार केला पाहिजे. इट इज ऑलवेज द स्पिरिच्युअल टेस्ट. आणि ती आत्मिक परीक्षण आपण केलं पाहिजे. एम आय बीइंग पीपल प्रेशर्ड ऑर स्पिरिट लीड.
आणि मी जो आहे तो लोकांच्या दबावाखाली निर्णय घेतो की आत्म्याच्या प्रेरणेने निर्णय घेतो. कॅन समवन प्लीज रीड गलातियन्स चॅप्टर 1 वर्स 10 फॉर मी. आणि गलातियास पत्र पहिला अध्याय 10 वचन वाचूया. रीड स्लोली ओके. हळूवारपणे आणि मोठ्याने वाचा. सो दॅट ईच अँड एव्हरी वर्ड शुड बी ऑडिबल. आमेन. जेणेकरून सर्व एक एक शब्द जो आहे तो आपल्याला व्यवस्थित ऐकू येईल. Galatians chapter 1 verse 10 आणि गलातियास पत्र पहिला अध्याय 10 वचन फर्स्ट इन मराठी. मी आता मनुष्याची अगर देवाची मनधर्मी करावयास पाहतो काय? मी मनुष्यास संतुष्ट करावयास पाहतो काय? मी अजून मनुष्यास संतुष्ट करावयास पाहिले असते तर मी ख्रिस्ताचा दास नसतो. For do I now pursue men or God? Or do I seek to please men? For if I had pleased men, I should not be the servant of Christ. Right? So the verse is very simple and very clear and plain truth. आणि प्रभूचं जे वचन आहे एकदम साधा आणि सरळ आहे. त्याचा सरळ सरळ अर्थ आपल्याला समजला. Have you understood the meaning of it? The verse which we have read just now. आणि जे वचन आता आपण वाचलं त्याचा अर्थ तुम्हाला कळलेला आहे काय? Whatever I am doing in my life. आणि जे पण मी माझ्या जीवनामध्ये करत आहे. Do I try to please people or do I try to please my God? आणि मी लोकांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे का परमेश्वराला संतुष्ट करण्याचा प्रयत्न आनंदित करण्याचा प्रयत्न करत आहे? Do I get pressurized by the decision of people around me? जे माझ्या सभोवती जे लोक आहेत त्यांच्या दबावाखाली येऊन मी निर्णय घेत आहे का? Do or do I take the decision by the Holy Spirit's leading as per the word of God? मी लोकांच्या दबावाखाली येऊन निर्णय घेत आहे का परमेश्वराच्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने परमेश्वर मला जे सांगायला करायला लावत आहे त्याप्रमाणे मी निर्णय घेत आहे. Are you all with me? Yes. समजत आहे सर्वांना? हालेलुया. हालेलुया. If we are people pleaser then we are not of God. The आणि जर आपण मी परमेश्वराला सॉरी मनुष्याला संतुष्ट करत आहोत लोकांना खुश करण्यासाठी जर आपण निर्णय घेत आहोत तर आपण देवापासून निर्णय घेत नाही. So are we God's people or people pleaser? We need to understand those things. आणि म्हणून आपल्याला खात्री आपल्याला समजून घ्यायचं आहे की मला देवाला आनंदित करायचं आहे किंवा मला माणसाला आनंदित करायचं आहे. Examine our hearts today, our lifestyle today. आणि म्हणून आपल्याला आत्मपरीक्षण करायचं आहे की मी देवाला आनंदित करत आहे की मी माणसाला खुश करत आहे. What type of lifestyle I am living today in this world? आणि कोणत्या प्रकारचं जीवन पद्धती कोणत्या प्रकारची जीवनशैली या जगामध्ये मी जगत आहे. People around me should not get hurt. That's why do I please them? आणि माझ्या सभोवताचे लोक दुःखी होऊ नये म्हणून मी त्यांना आनंदित करण्याचा प्रयत्न करत आहे का? Do I am living the life which pleases God, which is according to His word? Amen. का मी असं जीवन जगत आहे जे परमेश्वराच्या वचनाप्रमाणे आहे आणि माझ्या जीवनाद्वारे मी परमेश्वराला रोज आणि रोज आनंदित करत आहे? Do I sacrifice my body unto Him as living sacrifice? आणि मी माझं शरीर जे आहे परमेश्वराला जिवंत पवित्र ग्रहणीय यज्ञ म्हणून रोजच्या दिवशी समर्पित करत आहे काय? It's written in Romans chapter 12 verse 1. आणि हे जे आहे पवित्र शास्त्रामध्ये रोमकरास पत्र 12 अध्याय पहिल्या वचनामध्ये लिहिलेलं आहे. How we should live our life every day? आणि आपण आपलं जीवन रोजच्या दिवशी कसं जगलं पाहिजे? You might say, oh sister, but those people they don't know the Lord. आणि तुम्ही कदाचित म्हणाल की सिस्टर त्या लोकांना प्रभूची ओळख नाही प्रभूशीची ओळख नाहीये. My friends, my relatives, my neighbors and the people around me, my colleagues, they don't know the Lord. आणि माझे जे नातेवाईक आहेत माझ्या घरातील आहेत माझे जे मित्र मैत्रीण माझे शेजारचे आहेत त्यांना अजून प्रभूशीची ओळख नाहीये. So I cannot hurt them, no? म्हणून ज्यांना प्रभूची ओळख नाहीये तर मी त्यांना कसं नाराज करू शकतो? In front of them I will not hurt them. I will do whatever they like to do. At my home I know how to live my lifestyle. आणि त्यांच्या समोर मी त्यांना खुश करण्यासाठी त्यांच्यासारखं जीवन जगेल आणि ज्या माझ्या घरी ज्या वेळेस येईल त्यावेळेस मी दुसरं जीवन जगेल. So you are deceiving yourselves as well others. आणि जर तुम्ही असं करत आहात जर तुम्ही लोकांना खुश करण्यासाठी त्यांच्यासारखं जीवन जगत आहात तर तुम्ही स्वतःची फसवणूक करत आहात. And no man can ever deceive God. आणि कोणताही मनुष्य जो आहे तो स्वतःला फसवू शकतो लोकांना फसवू शकतो आपण परंतु देवाला फसवू शकत नाही. Unless you tell them about the Christ, unless you show the Christ-like lifestyle, how they will know the truth of word of God? जोपर्यंत आपण त्यांना आपल्या जीवनाद्वारे
ख्रिस्त दाखवणार नाही, जोपर्यंत आपल्या जीवनामधून त्यांना आपण ख्रिस्त सांगणार नाही तोपर्यंत त्यांना सत्य कसं कळणार प्रियांनो? इफ वी आर लिव्हिंग लाइक देम ओनली हाउ कॅन वी टेल द गॉस्पेल टू देम? आणि जर त्यांच्यासारखं जर आपण जीवन जगलो तर त्यांच्यापर्यंत आपण ख्रिस्त कसा घेऊन जाणार? प्रभू येशूची सुवार्त आपण त्यांच्यापर्यंत कशी घेऊन जाणार? डोंट बी पीपल प्लीजर, माय पीपल ऑफ गॉड, ऑलवेज बी गॉड प्लीजर. हालेलुया. माझ्या लोकांना संतुष्ट, लोकांना खुश करणारे लोक होऊ नका, तर देवाला आनंदित करणारे लोक व्हा. हालेलुया.